हा एखाद्या धबधब्यासारखा कोसळणारा सांडपाण्याचा प्रवाह बघून तुमच्या मनात संताप किळस अशा भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल शासकीय बैठकांपासून जाहीर कार्यक्रमांपर्यंत अनेक ठिकाणी खूप गांभीर्यानं चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात जमिनीवर काय चालतंय याचा हा एक उत्तम पण संतापजनक नमुना आहे अलीकडं हेल्थ कॉन्शियस होऊन काय काय करत असतात पण हे सगळं सांडपाण्यात कधी आणि कसं वाहून जात असेल याचा अंदाज लागत नाही नदीतील पाण्यातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन मासे मरू लागल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ पाण्याचे नमुने घेण्याचं नमुनेदार काम करतं त्या नमुन्याचं पुढं काय होतं हा संशोधनाचाच विषय आहे लोकांचा माध्यमांचा दबाव अधिक वाढला तर महापालिकेला एखाद दुसरी नोटीस पाठवली जाते आणि प्रकरण संपतं कोल्हापूरकरांचं अनेकदा जयंती नाल्याकडंच लक्ष असतं पण गंगावेशकडून येणाऱ्या नाल्यातील हे सांडपाणी जसं नदीपात्रात मिसळतंय तसं अनेक नाले थेट पंचगंगा नदीपात्रात दररोज मिसळतात हे बघितल्यावर कोल्हापूर महानगरपालिकेची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नेमकी काय काम करते नदीत मिसळणारे हे नाले महापालिकेच्या सांडपाणी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये येत नाहीत का असे प्रश्न उपस्थित होतात एखाद्या प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळं मानवी आरोग्याला किंवा मा जीविताला धोका निर्माण झाला तर संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असते मग कोल्हापूरकरांसह नदीकाठच्या जनतेला हे असे मरणाचे डोस देणाऱ्यांवर काय कारवाई व्हायला हवी